कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। श्रावणी सोमवार निमित्त सिद्धेश्वराला भाविकांची गर्दी, तर हर हर महादेवाच्या गजराने सिद्धेश्वर धुमधुमले। श्रावणी सोमवार निमित्त नेवासा तालुक्यातील टोका येथील गोदावरी तीरी असलेल्या श्री सिद्धेश्वराला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। दुपारच्या सत्रात वेदमंत्राच्या जयघोषात महंत बालब्रह्मचारी महाराजांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला। यावेळी हर हर महादेवच्या गजराने सिद्धेश्वर धुमधुमले होते। श्रावणाच्या पवित्र महिन्याच्या पर्वणीला प्रारंभ झाल्याने पहिल्याच आलेल्या श्रावणी सोमवार निमित्त सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख 1008 तपस्वी बालब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात दुग्ध अभिषेक, जलाभिषेक, रुद्राभिषेक घालण्यात आला। त्यांच्या समवेत भाजपचे नगर जिल्हा चिटणीस व भाजपचे प्रदेश प्रवक्ता नितीन दिनकर, निलेश जगताप यांनीही अभिषेक केला। यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य गंगापूर येथील वेदशास्त्र संपन्न आचार्य सोनुगुरु देवळे व किरणगुरु देवळे, नितीन धुमाळ यांच्यासह ब्रह्मवृत्त मंडळीने केले। श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार असल्याने पहाटेपासूनच श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। यामध्ये महिला भाविकांची गर्दी लक्षणीय होती। आलेल्या सर्व भाविकांचं स्वागत बालब्रह्मचारी महाराज यांनी केलं व भक्तीशी सुसंवाद साधत योग्य मार्गदर्शन केलं। तर पहिले श्रावणी सोमवारी आलेल्या भाविकांनी घाटावर जाऊन गोदावरी नदीला आलेल्या पाण्याची पाहणी केली, तर काहींनी गंगास्नान करून संपत्नीक अभिषेकही घेतला। यावेळी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। रमेश गंगुले, कैलास खंडागे, रामदास गव्हाणे, रमेश कवडे, शांतवन खंडागे यांनी स्वयंसेविकांची भूमिका बजावली, तर भाविकांसाठी सेवा देखील दिली। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा।